मागील व्हिडिओ मध्ये आपण सांख्यिकी या प्रकरणाबद्दल थोडीफार माहिती घेतलेली आहे. त्यातच पुढे आपण सांख्यिकी म्हणजे संख्याशास्त्राचा उपयोग करून फ्रान्सिस गार्टन या इंग्रज शास्त्रज्ञाने काय क्रांती घडवून आणली याबद्दल माहिती घेणार आहोत. तर फ्रान्सिस गार्टन हा इंग्रज शास्त्रज्ञ आहे. त्याने संख्याशास्त्राचा अतिशय प्रभावीपणे असा उपयोग करून असे सिद्ध केले की दोन वेगवेगळ्या भिन्न व्यक्तींचे बोटांचे ठसे वेगवेगळे असतात किंवा ते एकसारखे असण्याची संभाव्यता जवळजवळ 0% असते. याच पद्धतीचा अतिशय प्रभावीपणे उपयोग करून आज आपण गुन्हेगार शोधू शकतो. त्याचप्रमाणे आपण आज प्रत्येकाजवळ आधार कार्ड आहे. आधार कार्ड काढताना सुद्धा तुमच्या लक्षात असेल की प्रत्येकाच्या बोटाची ठसे घेतली जातात. ती ठसे काय घेतली जातात तर प्रत्येकाच्या बोटाचे ठसे वेगवेगळे असतात. त्यावरून आपले आधार लिंक करायला वगैरे सोपे जाते. त्यासाठी फ्रान्सिस गार्टन यांनी संख्याशास्त्राचा उपयोग करून जो शोध लावलेला आहे तो संख्याशास्त्रामध्ये म्हणजे सांख्यिकीमध्ये खूप महत्वाचा आहे. धन्यवाद.